नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। सुरुवातीला महत्त्वाची बातमी आपण बघूया। राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल 12 दिवस ते तुरुंगात होते, मात्र त्यांच्यावर दाखल झालेल्या राजद्रोहाच्या गुन्ह्यावरून कोर्टानं आता राज्य सरकारला फटकारलंय। त्यांच्यावर लावलेलं राजद्रोहाचं कलम हे चुकीचं असल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे। राणांवरचा राजद्रोहाचा आरोप जोपर्यंत राणांवरचा राजद्रोहाचा आरोप सिद्ध होत नाही असंही कोर्टानं जामीन अर्जाच्या निकालात आपलं मत नोंदवलंय। देशामध्ये दिलासा घोटाळा सुरू असल्याचं म्हणत संजय राऊत यांनी कोर्टानं नोंदवलेल्या निरीक्षणावर आपलं मत व्यक्त केलंय। या राज्यामध्ये किंवा देशामध्ये जो दिलासा घोटाळा सुरू आहे त्या दिलासा घोटाळ्यामध्ये अनेक कंगोरे गुन्हे किंवा आरोप फक्त आमच्यावरच सिद्ध होतात, आमच्यावरच फक्त, बाकी इतरांवरती ते का सिद्ध होत नाहीत तेच गुन्हे, हा एक फार मोठा संशोधनाचा विषय। राणा दाम्पत्याला जामीन देताना कोर्टानं निरीक्षण नोंदवलं असून त्याबाबत राज्य सरकार गरज पडल्यास योग्य ती भूमिका घेईल असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलं। सत्र न्यायालयाने निरीक्षण नोंदवलेलं आहे, वेगवेगळ्या परिस्थितीत न्यायालय वेगवेगळी निरीक्षणं नोंदवत असतं, परंतु ज्या वेळेला ती ऑर्डर असते, जी जजमेंट असते, ती बंधनकारक असते, त्यामुळे जी जजमेंट आहे ज्या जजमेंटमध्ये त्यांना जामीन दिलेला आहे त्यांच्यावरती अटी घातलेल्या आहेत, ह्या अटींचं पालन त्यांना करायचं आहे, आणि त्यामुळे राज्य सरकारसाठी जरी न्यायालयाने त्याच्यावरती निरीक्षण नोंदलं असेल तर ते निरीक्षण कशा परिस्थितीत त्यांनी नोंदलं आहे त्याच्या बाबतीतला अभ्यास करून राज्य सरकार त्याचा योग्य तो विचार करेल। ही आता केस ज्या वेळेला चालेल त्यावेळेला हे सगळ्या गोष्टी पुढे येतील की एखादा गुन्हा कुठलं कलम लावलं तर त्या कलमाच्या पुष्टार्थ जे काही पुरावे सादर करायचे असतील ते राज्य सरकार त्यावेळेला आपले पुरावे सादर करेल। या संदर्भामध्ये कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी। आपल्याबर ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम आहेत, थेट त्यांच्याकडनं जाणून घेऊया। कुठे ना कुठेतरी राणा दाम्पत्य यांनी सरकारवर लावलेले आरोप खरे ठरत आहेत असं दिसतंय का या सगळ्या प्रकरणाच्या म्हणजे जे सत्र न्यायालयाने मत नोंदवले त्यावरून? राजद्रोहाची जर व्याख्या बघितली तर कुठल्याही सरकारच्या विरुद्ध तुम्ही काही भाषण आणि लेखन याच्यामध्ये असंतोष पसरवत असाल तर तो राजद्रोह मानला जाऊ लागला। सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच्या अनेक निकालपत्रामध्ये हे कलम वैध ठरवलेलं आहे आणि मग याचा सर्रास गैरवापर सरकारांनी, अनेक सरकारांनी, राज्य सरकारांनी आणि केंद्र सरकारने देखील जे सरकारच्या विरुद्ध काही असंतोष पसरवणं लिखाण कृत्य करत असतील त्यांच्याविरुद्ध हे कलम लावण्यात आलं। त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायामुळे आज हा प्रश्न मोठा प्रलंबित असा आहे की राजद्रोह हे भारतीय स्वातंत्र्यानंतर हे अस्तित्वात ठेवलं पाहिजे का, हा एक मूलभूत प्रश्न आहे। पण मग यात जर बदल करायचे झाले, संशोधन करायचे झालं तर मग राज्य सरकारला याचे अधिकार आहेत का किंवा केंद्राशिवाय यात बदल होऊ शकत नाही? केंद्राला, संसदेलाच हे बदल करावे लागतील। राज्य सरकारच्या कंकरंटीजमध्ये जरी लॉ अँड ऑर्डर हा प्रश्न असला तरी कायद्यामधला, इंडियन पिनल कोडमधला बदल किंवा काय असेल, सर्वोच्च न्यायालय कायदा करत नाही, सर्वोच्च न्यायालय कायदा इंटरप्रिट करेल आणि सर्वोच्च न्यायालयापुढे हाच प्रश्न आज आहे की हा जे कलम आहे 124 अ हे रद्द करावं का, कारण त्यातल्या व्याख्येनुसार भारतामधील स्वातंत्र्य असे अनेक कायदे आहेत, अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज आहेत, UPL आणि त्याच्यावेळी देखील कारवाई दहशतवादाविरुद्ध करता येते, म्हणून याबद्दल केंद्र सरकार अधिकृत काय भूमिका घेतं हे बघणं उत्सुकतेचं ठरेल। होते ज्येष्ठ विधिज्ञ ज्यांनी आपलं खूप परखडपणे मत मांडलेलं आहे की 124 ए अंतर्गत कोणतीही बाब किंवा हे कलम लावताना खरं तर खूप जास्त किंवा याची गरज आहे, नीट विचार करायची गरज आहेच, पण त्याचबरोबर या कायद्यामध्ये संशोधन किंवा बदलाचीही गरज असल्याचं मत त्यांनी नोंदवलंय। अरुण पेडणेकर, स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। महाविकास आघाडी सरकार हे बहुजनांचं सरकार असल्याचं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलेलं होतं, त्याला
गोपीचंद पडळकर यांनी प्रत्युत्तर दिलंय. आम्हा बहुजनांना आपण आपल्यासारखंच शकुनी काकांचे हुजरे समजत असाल असा टोला पडळकर यांनी लगावलेला आहे. तर बहुजनांचं हित कुठे आहे आणि कशात आहे हे तुम्हाला रोज सकाळी शीर्षासन केल्यावर सुद्धा तुमच्या मेंदूत चिरणार नाही अशी टीकाही त्यांनी राऊत यांच्यावर केली आहे. यावर पडळकरांच्या टीकेला गांभीर्यानं घेण्याची गरज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. जनाब संजय राऊत महाराष्ट्रातील आघाडीचं सरकार हे बहुजनांचं सरकार आहे असा भयानक फसवा दावा आपण आपल्या सभेमध्ये केला. कदाचित आपण महाराष्ट्रातील बहुजन समाजाला आपल्यासारखे शकुनी काकांचे हुजऱ्या समजत असाल. या महाराष्ट्रातील 135 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या ते बहुजन नव्हते का? की महाराष्ट्रातील हजाराच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या ते शेतकरी बहुजन नव्हते का? आपल्याच बहुजन समाजाच्या हक्काचा गळा घोटणाऱ्या लबाडांच्या तुम्ही रोज सकाळी उठून उदोउद करता. हे बहुजनांचं हित आहे आणि कशात आहे हे तुम्हाला रोज सकाळी शीर्षासन केल्यावर सुद्धा तुमच्या मेंदूत शिरणार नाही. जनाब उल्लेख केल्यामुळे मला वाईट वाटण्याचं कारण नाही. दावा फसवा होता तुमचा असं बहुजनांचं? कोण बोलतंय? त्या बोलणाऱ्याचं भूमिका काय आहे? त्यांच्या राजकारणातलं समाजकारणातलं स्थान काय आहे? पोलीस स्टेशनात त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत? आणि त्यांनी उचलली जीभ लावली टाळायला असं करू नये. कोणीही आपला पूर्व इतिहास तपासून तुम्ही राजकारणावरती बोलायला. मनसेचे नेते वसंत मोरे आता पुण्यात दाखल झालेले आहेत. तिरुपती बालाजीचा दौरा करून ते आता पुण्यात दाखल झाल्याचं समजतंय. आपला तिरुपतीचा दौरा हा पूर्वनियोजित होता असं मोरे यांनी म्हटलेलं आहे. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मोरे अज्ञात स्थळी होते. 2 दिवसानंतर आता वसंत मोरे पुण्यात आलेले आहेत आणि मनसेतच आपण राहणार असल्याचा निर्धार त्यांनी बोलूनही दाखवलाय. तुम्ही आहे ना माझं त्या त्याच्यामध्ये जे काही माझा रस्ता चुकतोय असं नाही आहे. पण मी त्याच्यामध्ये मला वाटतं की ते स्टेटस मला स्वामी विवेकानंदांचं ते स्टेटस मला खूप आवडतं. ज्याच्या वेळेस माझा संघर्ष होत असतो आणि त्याच्यामधले तुम्ही शेवटची वाक्य घेतली पण पहिली वाक्य घेतली नाही की ज्यावेळेस तुम्हाला संघर्ष होत असतो ज्यावेळेस तुमच्या मागं कुणी ना कुणी निंदन आलं असती तुमची करत असतं ज्या ज्या वेळेस तुम्हाला अशा अडचणी येत असतात त्यावेळेस तुम्ही समजा की तुम्ही योग्य मार्गावरती आहात. आणि तुम्ही नेमकं रस्ता बदला हे घेतलं परंतु मी राजमार्गावरती आहे. अमरावती विद्यापीठामध्ये NSUI ने आता आंदोलन केलेलं आहे. उन्हाळी परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली गेली. विद्यापीठात पत्रकं फेकली गेली. NSUI कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये या दरम्यान झटापट देखील झाल्याचं समोर येत आहे. विद्यापीठाच्या प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विद्यापीठामध्ये पत्रकं फेकल्याचा प्रकार झाला. अमरावतीमध्ये NSUI कार्यकर्त्यांनी हा राडा घातल्याचं पाहायला मिळालं. उन्हाळी परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी करत हे आंदोलन NSUI केलेलं आहे. जोरदार घोषणाबाजी यावेळेला NSUI कार्यकर्त्यांनी केली. विद्यापीठामध्ये पत्र देखील त्यांनी फेकलेली आहेत. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. संजय शेंडे आपले अमरावतीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. संजय, NSUI कार्यकर्त्यांनी हा राडा घातला, विद्यापीठ परिसरात जोरदार घोषणाबाजी झाली आणि पोलिसांदरम्यान त्यांची झटापट देखील झाल्याचं समजतंय. संजय, सविस्तर याबद्दल काय सांगाल? हो अजिंक्य, निश्चितच आपण जर गेल्या 2 वर्षापासूनचा विचार करत आहोत की कोविडमुळे जे कॉलेजेस ज्या कॉलेजेस पूर्णतः बंद होते आणि त्यामुळे ऑनलाईन विद्यापीठाने ज्या एक्झाम्स होत्या विद्यार्थ्यांच्या त्या सगळ्या ज्या परीक्षा आहेत आतापर्यंत ऑनलाईन घेतलेल्या होत्या. मात्र आता कोविडचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने शाळा महाविद्यालय आणि कॉलेजेस ज्या आहे कॉलेजेस उघडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचनुसार महाराष्ट्र सरकारने सुद्धा आता ज्या विद्यापीठाच्या ज्या उन्हाळी परीक्षा असेल त्या उन्हाळी परीक्षा ज्या आहेत त्या आता ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन घेण्यास ठरवलेलं आहे. मात्र NSUI या ऑनलाईन ऑफलाईन परीक्षेला तीव्र विरोध आहे. त्यामुळे अमरावती विद्यापीठ जे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आहे या ठिकाणी NSUI जवळपास शेकडो कार्यकर्त्यांचा मोर्चा आलेला आहे. त्यांनी विद्यापीठाच्या आवारात मोठ्या प्रमाणात पत्रकं फेकलेली आहे आणि या पत्रकांवर स्पष्ट उल्लेख आहे की आम्ही ऑनलाईन शिक्षण घेतलेलं आहे त्यामुळे आम्हाला ऑनलाईनच परीक्षा पाहिजे.
अशा प्रकारे या ठिकाणी विद्यार्थी आणि विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचा आत्मा शिरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अडवलेलं आहे. त्यामुळे या दरम्यान कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये झटापट सुद्धा झालेली आहे. एका पोलीस कर्मचारी जो खाली सुद्धा पडलेला होता. मात्र आता सध्या वातावरण शांत झालेलं आहे आणि जे यांचं शिष्टमंडळ आहे, शिष्टमंडळाचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिलीप मारखे यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. मात्र या चर्चेतून नेमकं काय तोडगा निघतो हे पाहणं औत्सुक्य ठरणार आहे. मात्र हा राज्य सरकारने ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय केल्यामुळे विद्यापीठ स्तरावर तरी याचा काही निर्णय होणार असं काही चिन्ह दिसत नाही. बिलकुल अजिंक्य. संजय धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. टोपे यांच्या जिल्ह्यात दिव्याखाली अंधार असल्याचा प्रकार आता समोर आलेला आहे. कारण आरोग्य सेवकांनाच लुटणारं एक रॅकेट सक्रिय असल्याचं आता समोर येताना दिसतं आहे. मार्क वाढवून त्रुटी कमी करण्याचं आमिष दाखवत उमेदवारांकडून तब्बल 50,000 रुपयांची मागणी केली गेलेली आहे. काही भामट्यांकडून हा गंडा घालण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. या सगळ्या प्रकाराची आता आरोग्यमंत्री दखल घेणार का असा सवाल पीडित आरोग्य सेवकांनीच आता विचारलेला आहे. या अशा भामट्यांच्या आमिषाला बळी पडू नका असं आवाहन आम्ही न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सर्वांना करतो आहोत. काय सर? हॅलो. इथे 24 सीट आहे, जितनी सीट को लिया जाएगा ना. हाँ वो होता है तो अभी मुझे क्या करना पड़ेगा? देखिए, अगर आप एक सीट लेना चाह रही हो आप, तो आप काफी भी आपके पास समय है, अपनी भविष्य को उज्जवल बनाना चाह रही हो तो हाँ. एक सीट मैं यहाँ से सिलेक्शन क्लियर करवा दूंगा हाँ. लेकिन इसमें आपको 20,000 आज की डेट में पेमेंट करना होगा. पेमेंट करने के बाद आपको मैं इसमें 1 घंटे के अंदर आपका फाइल को क्लियर करके फाइनल मेरिट मिनिमम कन्फर्मेड होगा. तो आपको जिला की साइड, जलना डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट की साइड से आपके पास स्टाफ नर्स की एक कन्फर्मेशन नोटिफिकेशन मिलेगा फाइनल मेरिट का, है ना. उसमें आपका सारा डाटा जो कि पेंशन क्या हुआ रहेगा. मैंने 20,000 पे किए और फिर बाद में कोई मांगेगा नहीं क्या मुझे पैसे दो क्या कोई? नो 20,000 आपको आज की डेट में और 30,000 ज्वाइनिंग लेटर मिलेगा. उस टाइम आपको 30,000 पेमेंट करना, ओनली 50,000 की आपका खर्च आएगा. सर अभी मुझे मतलब ज्वाइनिंग का लेटर कब मिलेगा? ज्वाइनिंग लेटर आपको मिल जाएगा जल्द से जल्द, इस हफ्ते के अंदर आपको ज्वाइनिंग लेटर भी मिल जाएगा. ठीक है ना. तो सर आपको विश्वास है मेरे ऊपर तो काम करवाइए. नहीं मतलब सर मैं कुछ तो नहीं बोलूंगी, मतलब मेरी कुछ त्रुटि निकली क्या? ये त्रुटि निकली तभी तो सुधार करने के लिए अधिकारी लोग को मैनेज किया जाएगा. क्या क्या निकली त्रुटि? क्या त्रुटि निकली इसकी इन्फॉर्मेशन लेना. तो RTI आप क्लेम करो, RTI क्लेम करोगे तो आपका सारा शो हो जाएगा. ठीक. आपने मुझे ही कॉल किया क्या, बाकी के कैंडिडेट को भी किया? नहीं, मैं सारे कैंडिडेट को क्यों कॉल करूंगा. अच्छा ठीक है. जो पैसे देगा उसका काम करवाऊ. कॉल तो किया अभी फर्स्ट बार आपके पास किया हाँ. अगर आप नहीं करवाओगे तो आपकी जगह दूसरे कैंडिडेट को लेकर के उसे सिलेक्शन कर दिया जाएगा. ठीक है. तो बाकी कुछ दूसरे लोग नहीं मांगेंगे क्या पैसे, मुझे ये बोल रही? नो यहाँ की जितने भी अधिकारी हम लोग हैं सभी को मैनेज करने के लिए आपको पैसे देना पड़ रहा है. तो जो काम करते हैं 100% श्योर करते हैं सारे अधिकारी को मैनेज. हम लोग यहाँ पे 5-80 का अधिकारी है, 5 अधिकारी जो कि मैनेज करके आपका फाइल को क्लियर करके फाइनल मेरिट मिनिमम कन्फर्म ऐड कर दिया जाएगा. जी आपको कैसा मतलब मेरा नाम किधर से आया, मतलब आपका कलेक्टर ऑफिस से बात? अरे यार कहाँ से आया मैं, कहाँ से आया आप? मैं जलना से बात कर रहा हूँ, कलेक्टर ऑफिशियल डिपार्टमेंट से. आज की डेट में फाइल क्लियर किया जा रहा, फाइनल मेरिट मिनिमम कन्फर्म ऐड की जा रही है. आप बोल रही हो कहाँ से आई? ठीक है चलता है फिर, मैं करती अभी 2 घंटे में कॉल करती फिर मैं आपको. विद्यार्थ्यांच्या या तक्रारीनंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना भोसले यांनी तडकाफडकी पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलं असून या उमेदवारांना लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या भामट्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. याचसोबत ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे सुरू असून अशा प्रकारे फेक कॉल्सवरून मिळणाऱ्या आमिषाला बळी पडू नका असं आवाहन सुद्धा भोसले यांनी केलेलं आहे. आम्ही ते नंबर आयडेंटिफाय केले तर ते नंबर एक कोणीतरी राजू वर्मा आणि अमित मिश्रा नावाच्या व्यक्तीचे कॉल होते. त्यावरून आपण माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना पत्र दिलेले आहे, त्याचप्रमाणे FIR दाखल केलेला आहे आणि या भरतीचे जे अध्यक्ष आहेत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पण ह्या सर्व गोष्टींची माहिती देण्यात आलेली आहे. पुढची बातमी बघूया. कोपरगाव तालुक्यामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याचा प्रकार घडलाय. कंटेनरची रिक्षाला जोरदार धडक बसून हा अपघात घडलाय.
पोहेगाव कोपरगाव रस्त्यावरची ही घटना आहे। या अपघातात एकूण 10 जण गंभीर जखमी असल्याचं समजतंय। 4 जखमींवर जनार्दन स्वामी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। 6 जण जे या दुर्घटनेमध्ये दगावलेले आहेत त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले गेलेत। मृतांमध्ये 2 महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा समावेश आहे। इतर 2 महिला आणि 2 पुरुष देखील यात दगावलेत। एकूण 6 जणांचा मृत्यू झालाय। 4 जणांची प्रकृती गंभीर आहे। नगरच्या कोपरगावमधली ही घटना भीषण असा अपघात आणि या अपघातात 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। 4 जण गंभीर जखमी आहेत। देशात आणि राज्यात जातीयवादी वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच 100 वर्षांपूर्वी छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं हे कार्य आजही सामाजिक सलोखा राखतंय। ही बातमी आपण बघूचया, मात्र तत्पूर्वी नवनीत राणा अमरावतीच्या खासदार या लीलावती रुग्णालयातनं आता बाहेर पडतानाची ही दृश्य आपण पाहतो आहोत। नवनीत राणा यांना लीलावती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेलं आहे। सोबतच आमदार रवी राणा देखील काल लीलावतीमध्ये दाखल झालेले होते आपल्या पत्नीची विचारपूस करण्यासाठी। और वो बड़ी शॉक में है और बड़ी उन्हें मतलब प्रेशर में और एक पूरा पूरी तरह से ये हुआ है कि इस तरह से उनके साथ महिला के ऊपर ऐसी कार्रवाई क्यों की, क्या कारण किया और क्या डॉक्टर इलाज कर रहे हैं, डॉक्टर से बात करिए। कोर्ट का ऑर्डर है जिसमें कोर्ट ने जो दिया है कोर्ट का पूरा सम्मान करते हैं हम लोग, और कोर्ट का जो ऑब्जर्वेशन है मुझे लगता है योग्य है, और कोर्ट ने कुछ बंधन हम पे डाले हैं इसलिए मैं उस पर कोई टिप्पणी नहीं करूंगा। पर मुझे लगता है पूरी देश की जनता, महाराष्ट्र की जनता देख रही है कि एक महिला के ऊपर कितना अत्याचार हुआ है, कितना उसको अपमानित किया जा रहा है, कितनी पीड़ा पहुँचाई है। जिस राज्य में महिलाओं का सम्मान किया जाता था उसी राज्य ने, उसी मुख्यमंत्री ने, जो मुख्यमंत्री यहाँ पे है उन्होंने खुन्नस की और द्वेष की राजनीति यहाँ पे की है। और मुझे लगता है इतना घमंड रावण में भी नहीं था, और रावण का भी घमंड और उसकी जो क्रूरता थी वो भी कहीं ना कहीं राम राज्य आने के बाद खत्म हुई है। तो इनका भी आने वाले टाइम पे हनुमान भक्त राम भक्त इनको सबक सिखाएंगे। सर, आप नहीं जा रहे क्या गृह मंत्रालय में? आपको क्या लगता है द्वेष की राजनीति है बीएमसी जानबूझकर? 15 साल पहले वो बिल्डिंग बनी है, काफी परिवार वहाँ रहते है, और मुझे लगता है 15 साल बाद वो बिल्डिंग पे जो नोटिस दी जा रही है एक खुन्नस की और द्वेष की राजनीति हो रही है। और उसी लिए 2 बार उन्होंने वहाँ पे नोटिस चिपकाया, पर अभी मैंने सुबह से उनकी राह देखा वो वहाँ आए नहीं। वो जो कार्रवाई करना है खुन्नस की राजनीति है, पावर का दुरुपयोग हो रहा है, वो राजनीति के लिए हम पूरा उनको सहयोग करेंगे और शुभकामना भी देंगे कि इस तरह से क्या आप दिल्ली जाने के राणा जैसे आपकी बात ही उन्होंने क्या बताया कि जेल में किस तरह से एक तरह से उन्हें परेशान किया गया था, क्या हालत थी, वो उन्होंने क्या बताया? 6 दिन पहले एडमिट करना था, जेल प्रशासन ने किया नहीं सरकार के प्रेशर में रहने के कारण, इसलिए आज उनको एडमिट किया। और उस पर जो उनके जो इलाज चल रहा है कई डॉक्टर उस पर ट्रीटमेंट कर रहे हैं, उनका ब्लड 3 बार निकाल चुके हैं अभी तक, सीटी स्कैन किया है, एक्सरे किया है, ECG किया है, और पूरी तरह से वो उनका जो दहशत और वो मॉरल के कारण मॉरल पूरा टूटा हुआ है, और बड़ी डरी हुई है वो कि इस तरह से मैंने क्या गलती किया जो मुझमें ऐसी कार्रवाई की गई, इस कारण वो बड़ी मतलब उसमें अफसोस है, उनको दुखी है और बहुत पीड़ित है वो। क्या सर आप रवि जी क्या आप गृह मंत्रालय से शिकायत कर रहे हैं? वो सब करेंगे, पहले तबियत ठीक करना चाहिए। आमदार रवी राणा लीलावती हॉस्पिटलमध्ये आता दाखल झालेले आहेत आणि आपल्या पत्नीच्या प्रकृतीविषयीची माहितीही त्यांनी माध्यमांना दिलेली आहे। सोबतच हे सगळं द्वेषाचं राजकारण सुरू असल्याचा आरोप सुद्धा रवी राणा यांनी केलेला आहे। आपण काही वेळापूर्वीच पाहिलं आमदार रवी राणा यांनी नेमकं काय म्हटलंय ते। नवनीत राणांना कदाचित डिस्चार्जही लीलावती हॉस्पिटलमधनं मिळू शकतो अशी शक्यता व्यक्त केली गेलेली आहे, मात्र याबद्दलची अधिकृत माहिती अजूनपर्यंत समोर आलेली नाही।
यंदा विक्रमी उष्म्यानं हैराण केलेलं असतानाच आता एक मॉन्सून संदर्भातली गुड न्यूज मिळालेली आहे. देशामध्ये 10 दिवस आधीच मॉन्सून दाखल होईल. 20 किंवा 21 मेला मॉन्सून केरळच्या किनारपट्टीवर धडकेल. तसंच पुढच्या काही दिवसात देशाच्या उर्वरित भागातही मॉन्सून बरसेल असा अंदाज वर्तवला गेला आहे. अरबी समुद्रात एंटरसायक्लोन क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे आणि यामुळे मॉन्सून लवकरच केरळमध्ये धडकणार असल्याचा अंदाज आहे. यंदा मॉन्सून 10 दिवस आधीच दाखल होणार असल्याची ही खुश खबर देशभरातल्या नागरिकांसाठी. अंदमान समुद्रात मॉन्सूनसाठी पोषक वातावरण आता निर्माण होऊ लागलेलं आहे. त्यामुळे यंदा मॉन्सून 10 दिवस आधीच केरळला धडकणार आहे. 20 किंवा 21 मेपर्यंत मॉन्सून केरळमध्ये धडकेल असा अंदाज व्यक्त केला गेलेला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी पावसाचा जो अंदाज आहे तो मॉन्सून जो बरसणार आहे 10 दिवस आधीच बरसणार आहे. न्यूज 18 लोकमतची संवाद यात्रा यवतमाळमध्ये पोहोचली होती. या संवाद यात्रेदरम्यान देशातल्या लोकशाहीची सद्यस्थिती रॅपच्या माध्यमातून एका रॅपरनं मांडलेली आहे. पाहूया. मला आता भेटलेला आहे असा एक रॅपर, रॅपर विपिन तातड. माझं नाव विपिन, मी शिवाजी कॉलेजमध्ये शिकतो आहे. मास कम्युनिकेशन माझं मास्टर सुरू आहे. तर माझा रॅप आहे एक लोकशाही. तर मी सुरुवात करतो याचं डायरेक्ट. हा लोकशाही काय की लोकशाही, हा अलती भलती नाही तो यहाँ पे चलती है हुकुमशाही लोकशाही. अचेक अचेक चल कड़क में मेरा रैप, मेरे शब्दों से करूँ स्लैप, उठक बटक पटक में दूसरा नगर वाला रैप, अबधू मेरी गली का बुलावा आया दिल्ली का, उस गली से इस गर्दी में भड़काने आया रैप, मेरा बंदा में झोपड़पट्टी का झोपड़पट्टी का, भेदभाव चलता देश में मेरी जाति का उच्च नीच का, होश में जरा रह के देखो बस्तर है सुलूक सा, हाँ सुन के रैप बोले मुझको रैप तेरा झूठी है, न चलता जातिवाद वाला भूत ये मेरे शहर में, जाति के नाम पर तुम फायदा उठाते बोले पिछड़ा दलित बोले के तुम हलचल मचाते, बोले काम धंधा कुछ नहीं तो बवाल मचाते, हाँ मैं भी हंस के बोला बेटा बात तेरी सही है, पर जुल्म जा पे हो रहा उसको रोकना भी सही है, कान खोल आंखें फाड़ जुल्म का पे नहीं है, जला के संविधान बोले जातिवाद नहीं है, जातिवाद नहीं है बोले जातिवाद ने संविधान जला डाला, हाँ देश में सबके सामने एक वर्ग ही खड़ा है क्योंकि लाप उसके साथ में, बाकी सबकी चुप है कि जाति वाला भेद है, भारत का संविधान जला की जनता क्यों ये चुप है, अरे बोलता तू शहर में ना चलता जातिवाद, फिर मंदिर और मस्जिद में चल रहा क्यों वाद, सवाल पूछने पर ये नक्सलवादी बोलते मंग असल मुसलमान तो तर आतंकवादी मनते, अरब नक्सल नक्सलवादी धर्म विरोधी देशद्रोही हा फंडा अटंटा हा घंटा यांचा बरा है, देऊन सर्टिफिकेट मनते देशाच्या खिलाफ है, मनते तर असे त्यांच्या बापाचा देश है, कमजोर आईले मारते मंग काय घंट्याचा राज है, चालते सारा जातिवाद वाटते तुले मजाक है, लय खतरनाक बाबू लय खतरनाक, चालते वरतून नेम मग खालतून गेम, मग दंगे मग पंगे मग होते फसवे धंदे, मग अलती भलती केस मध्ये पोट्टे फालतू फसते, राहिले शिक्षण पाणी मग कोर्टात घासते, चल लोकशाही नाही इले हुकुमशाही म्हणते, चल लोकशाही काय की लोकशाही, हा अलती भलती नाही तो यहाँ पे चलती है हुकुमशाही लोकशाही, अचेक अचेक हा संघाच्या घरात मग सापडते शस्त्र, धर्मराष्ट्र पाहिजे म्हणते खरे देशभक्त, पण संविधान म्हणते देश माझा धर्मनिरपेक्ष, पण डायरेक्टच म्हणते नाही नाही देशभक्त, मग विचारतो मी प्रश्न, हा विचारतो मी प्रश्न, मग पहा कसे मिळून तुम्हाला झुंडा न मारते, हा भक्त कसे मिळून तुम्हाला दबावात आणते, एवढंच नाही तर बाबू संपूर्णच टाकते, बाबू संपूर्णच टाकते, हा पैशाचे नाही दलाल देवाचे हाय, हा अल्लाचे हाय महापुरुषाचे हाय, धर्माचे देशाचे जातीचे पंथाचे कुटुंबाचे समाजाचे विचाराचे हाय, मिळून सर्वे गुलामीतून अटकलेले हाय, चल लोकशाही नाही हे तर हुकुमशाही आहे, चल लोकशाही काय की लोकशाही. प्रत्येकाचं मत प्रत्येकाचं म्हणणं आणि जे म्हणणं आहे ते अशाही पद्धतीने समोर येऊ शकतं. विपिनचा रॅप जो आता आपण ऐकला, बरंच काही सांगण्याचा त्याचा प्रयत्न. आणि आता आपण एक नजर टाकूया देशातल्या प्रमुख शहरातल्या आजच्या तापमानावर. आजचं तापमान प्रायोजक मँगो एअर कूलर, इन गर्मियो मे घर ले आए मँगो एअर कूलर वाली थंडक. We'll be right back.
दुपारच्या बातम्यांमध्ये आता इतकंच. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.